हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल माझ्या लाईट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अकरावी सहकार या विषयाची घटक चाचणी क्रमांक दोन याची नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन आणि उपयोगी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग आपण स्टार्ट करूयात अशाच नवनवीन प्रश्नपत्रिका ज्या नमुना प्रश्नपत्रिका असतात त्यांचे मी प्लेलिस्ट बनवलेले आहेत अकरावी आणि बारावी या दोन्ही येते देखील मी नमुना प्रश्नपत्रिका अपलोड करत असते त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्ट नक्कीच चेक करायला विसरू नका चला तर मग आपण स्टार्ट करूयात एकूण पंचवीस मार्कांची ही नमुना प्रश्नपत्रिका आहे घटक चाचणी क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पहिला अ खालील विधाने पूर्ण करा आता या ठिकाणी उत्तरपत्रिकेमध्ये लिहित असताना पूर्ण वि विधान आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे उत्तर म्हणून काही जण फक्त उत्तरच लिहितात तर अशा पद्धतीने उत्तर लिहिणे अपेक्षित नसते तर पूर्ण वाक्य लिहून जे उत्तर आहे त्याखाली अंडरलाईन करणे गरजेचे आहे त्यामुळे उत्तरपत्रिकेमध्ये उत्तर लिहित असताना पूर्ण वाक्य पूर्ण वाक्य लिहून जे उत्तर आहे त्याच्या खाली अंडरलाईन करणे गरजेचे आहे पहिला शिखर बँक डॅश पातळीवर कार्य करते दुसरा सेवा सहकारी संस्थेमुळे बाजारातील डॅशला आळा बसतो तिसरा शेतमालावर प्रक्रिया केल्यामुळे मूळ उत्पादनाचे मूल्य डॅश चौथा सहकारी विपणन संस्थेमुळे डॅश चे उच्चाटन होते पाचवा प्रक्रिया संस्थेचे कार्य प्रामुख्याने डॅश उत्पादनावर अवलंबून असते प्रश्न क्रमांक पहिला ब खालील अचूक पर्याय निवडा पहिला इथे आपल्याला चौकोन दिलेले आहेत तर उत्तर पत्रिकेमध्ये देखील आपल्याला जशा पद्धतीने आकृती दिलेली असते ती आकृती आखणे गरजेचे आहे या ठिकाणी जर तुम्ही पेन्सिलचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता परंतु शक्यतो पेनानेच सर्व आकृत्या काढायच्या आहेत मराठी हिंदी इंग्लिश या विषयामध्ये आपल्याला सुरुवातीला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेली असते की आकृत्या हे पेननेच काढायच्या आहेत त्यामुळे तुम्ही पहिल्यापासूनच सवय लावून घ्यायची आहे की पेननेच आपल्याला आकृत्या काढायच्या आहेत पहिला गाव पातळी दुसरा दुग्ध व्यवसायातील क्रांती खाली कंसामध्ये आपल्याला उत्तर दिलेले आहेत प्रश्न क्रमांक दुसरा खालील संज्ञा स्पष्ट करा कोणतेही दोन चार मार्कांसाठी म्हणजे प्रत्येकी दोन मार्कांसाठी येथे एक प्रश्न आहे एकूण तीन प्रश्न दिलेले आहेत पहिला नाफेड दुसरा उपउत्पादन तिसरा अल्पमुदतीचे कर्ज कोणतेही दोन प्रश्न जे तुम्हाला परफेक्ट येत असतील ते तुम्ही लिहायचे आहेत या ठिकाणी जर तुम्हाला तिन्ही प्रश्न येत असतील तरीही तुम्ही कोणतेही दोन निश्चित निवडून ते दोन प्रश्न लिहायचे आहेत कारण पुढील प्रश्न लिहिण्यासाठी आपल्याला वेळ पुरणार नाही या ठिकाणी जर तुमचं समज असेल की तुम्ही जास्त उत्तर लिहिल्यानंतर तुम्हाला जास्त मार्क पडतील तर असं काहीही नाही कोणतेही दोन प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत दोन दोन मार्कांसाठी तर प्रत्येक प्रश्नामध्ये चार मुद्दे लिहिणे अपेक्षित आहेत जर असतील तर नवनीतमध्ये तुम्ही पाहू शकता किंवा मी स्वाध्यायांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत अकरावीचे त्यामध्ये दे देखील तुम्ही पाहू शकता पॉइंट वाईज उत्तरे लिहिलेली आहे जर चार मुद्दे असतील तर तुम्ही लिहायचे आहेत चार मुद्दे दोन मार्गांसाठी अर्धे अर्धे मुद्दे आणि जर दोन मोठे मुद्दे असतील तर ते देखील तुम्ही पॅरेग्राफ करून लिहू शकता प्रेझेंटेशनकडे जेवढं जास्त लक्ष देता येईल तेवढं तुम्ही द्या जर तुम्ही जर तुम्ही हा समज केला की हे फक्त पंचवीस मार्काचे प्रश्न आहेत पुढील प्रश्नाला बघू किंवा पुढच्या परीक्षेला बघू तर अशा पद्धतीने चालणार नाही तुम्हाला पहिल्यापासूनच सवय लागणे गरजेचे आहे तिसरा प्रश्न आहे खालील टिपा लिहा कोणतेही एक या ठिकाणी देखील तुम्हाला तीन पर्याय दिलेले आहेत त्यापैकी कोणतेही एक लिहायचे आहे चार मार्कांसाठी पहिला सहकारी साखर कारखाने दुसरा विपणन सहकारी संस्थेची कार्ये तिसरा सेवा सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये या ठिकाणी जर तुम्ही पहिला प्रश्न लिहिणार असाल सहकारी साखर कारखाने त्यासाठी दोन दोन ओळींचे चार पॅराग्राफ करणे गरजेचे आहे दोन दोन ओळींचे म्हणजे जास्तच तुम्हाला लिहावं लागेल चार मार्कांसाठी चार पॅराग्राफ करणे गरजेचे आहे जर तुम्ही दुसरा प्रश्न लिहित असाल विपणन सहकारी संस्थेची कार्ये तर तुम्ही थोडक्यात प्रस्तावना मांडायची आहे विपणन सहकारी संस्थेची त्यानंतर त्याची कार्ये कोणती आहेत ती पॉईंट वाईज चार कार्ये किंवा चार ते पाच कार्ये लिहायची व त्यानंतर समारोप छोट्या ओळींमध्ये करायचा अशा पद्धतीने दे तुम्ही लिहू शकता आणि जर तिसरा प्रश्न लिहित असाल सेवा सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये तर सेवा सहकारी संस्थेची एक व्याख्या मांडायची सुरुवातीला प्रस्तावना म्हणून तुम्ही लिहू शकता किंवा सेवा सहकारी संस्थेची कार्ये वैशिष्ट्ये ही पुढील प्रमाणे आहेत असे म्हणून खाली चार वैशिष्ट्ये स्पष्ट करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला टिपा लिहा हा प्रश्न लिहायचा आहे शेवटचा प्रश्न येते आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही एक तर येथे दोन प्रश्न दिलेले आहेत कोणतेही एक लिहायचं आहे चार मार्कांसाठी पहिला प्रश्न आहे सेवा सहकारी संस्थेची कार्य लिहा या ठिकाणी सेवा सहकारी संस्थेची कार्य स्पष्ट करायची आहेत लिहित असताना सुरुवातीला सेवा सहकारी संस्थेची एक व्याख्या त्यानंतर जी कार्य आहेत ती लिहायची आहेत पाच ते सहा कार्य चार मार्कांसाठी पाच ते सहा कार्य लिहिले तर चालतील व त्याखाली समारोप करून प्रश्नाचा शेवट करायचा आहे दुसरा प्रश्न आहे प्रक्रिया सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा या ठिकाणी प्रक्रिया सहकारी संस्था कशा पद्धतीने कार्य करते ते थोडक्यात प्रस्तावनामध्ये मांडायचं आहे कार्य म्हणजे सविस्तर कार्य मांडायची नाहीत प्रस्तावना करायची त्यान आहे त्यानंतर प्रक्रिया सहकारी संस्थेची कार्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे प्रमाणे आहेत हे म्हणून खाली वैशिष्ट्य स्पष्ट करायचे आहेत वैशिष्ट्य जास्त असतील तर जास्त मांडण्याची आवश्यकता नाही चार मार्कांसाठी तर पाच ते सहा वैशिष्ट्ये मांडायचे आहेत चार मार्कांसाठी तुम्ही चार मोठी वैशिष्ट्ये सविस्तरपणे मांडलीत तरी चालेल व शेवटी समारोप करायचा आहे अशा पद्धतीने दीड तासामध्ये एक ते दीड तासामध्ये तुमचा पेपर तुम्हाला कवर करायचा आहे जशा जा पद्धतीने तुम्हाला टायमिंग दिले जाईल त्या टायमिंगमध्ये तुमचा पेपर पूर्ण व्हायला पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपली संपूर्ण प्रश्नपत्रिका या ठिकाणी पूर्ण झालेली आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझे व्हिडिओज पोहोचवा आणि असेच नमुना प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद